वाचत असाल आपण कोणांच्या जोड्या आणि संलग्न कोण म्हणजे काय ते आपण पाहिलं होतं. संलग्न कोणासाठी दोन कोण कसे असावेत, त्याच्या अटी काय हे पाहिल्यानंतर आता आपण पुढचा भाग बघणार आहोत कोटी कोण. कोटी कोण, आता कोटी कोण म्हणजे काय जाणून घेऊया. कोटी कोण पाहण्यासाठी आपण एक काटकोन काढून घेतलेला आहे. काटकोन कोणाची आपल्याला कोण किती असतो माहित आहे, 90° कोण म्हणजेच काटकोन असतो. आता ह्या कोणाला नाव देऊया पी क्यू आर असं नाव दिलं. आता इथं कुठेही मी एक बिंदू घेतो, कुठेही घेतला समजा, तर इथून आपण तो बिंदू जोडूया. आता इथं आपण एक बिंदू इथं जोडलेला आहे त्याला नाव देऊया यस. आता पी क्यू आर या काटकोनावर एक भुजा काढली क्यू यस अशी एक भुजा काढलेली आहे. आता आपल्याला काटकोन म्हणजे 90° कोण त्यामध्ये आता भाग पाडलेला. आता दोन कोण तयार झाले पी क्यू यस आणि यस क्यू आर. कधीही लक्षात ठेवा की लगतच्या दोन कोणांच्या मापांची बेरीज जर 90° असेल म्हणजे ते दोन कोण मिळून काटकोन असेल तर ते परस्परांचे कोटी कोण आहेत असे म्हणतात. लक्षात घ्या ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज, आता समजा इथं हे 35 असेल तर हा पूर्ण मिळून 90° झाला पाहिजे, तर इथं 45 असेल तर इथं 45 आलं पाहिजे. म्हणजे दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज जेव्हा 90° होईल काटकोन होईल तेव्हा ते दोघं परस्परांचे कोटी कोण आहेत. म्हणजे दोघांचे परस्पर कोण कोटी कोण 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 आहेत, पी क्यू यस याचा कोटी कोण, यस चा पी क्यू यस चा कोटी कोण, कोटी कोण यस क्यू आर आहे. यावर आधारित तुम्हाला काही उदाहरणं विचारली जातील, ती उदाहरणं कशी सोडवायची बघा. समजा याचं 40° माप असेल तर याच माप किती आलं पाहिजे, 50° असेल. वेगवेगळे दोन कोण दिले जातील आणि त्या दोन कोणामध्ये जर बेरीज 90° होत असेल तर ते कोटी कोण आहेत. आता इथं दोन कोण काढलेले आहेत, कोण ए बी सी हा 40° आहे आणि कोण पी क्यू आर हा 50° आहे. आता ही दोघं एकमेकांचे कोटी कोण आहेत की नाहीत ते बघूया. आता कोण 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 ए बी सी बरोबर 40° आहे आणि कोण पी क्यू आर बरोबर 50° आहे. मग या दोन्हीच्या मापांची बेरीज म्हणजे बरोबर ही कोण ए बी सी अधिक कोण पी क्यू आर बरोबर किती होते, इथं 40° अधिक 50° बरोबर 90° म्हणजे हे दोन्ही परस्परांचे कोटी कोण आहेत हे सिद्ध झाले. वेगवेगळे कोण जरी दिले आपल्याला, कोणांची माप दिली, दोघांची बेरीज 90° होती का बघायचं आणि त्यावरून ठरवायचं की हे कोटी कोण आहेत की नाही. अजून एक आता दुसरं उदाहरण आपण पाहूया. आता एक उदाहरण घेऊया, प्रश्न आपल्याला विचारलाय 60° मापाच्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती. इथं 60° कोणाचा कोण दिला, आपल्याला एक माप सांगितले तर त्याचा कोटी कोण शोधायचा. आता आपल्याला साधं सरळ आहे की ज्या वेळेला आपल्याला कोणाचं कोणाचं माप माहित नसेल त्या वेळेला आपण एक्स म्हणा किंवा वाय म्हणा, तर 60° अधिक एक्स बरोबर याच्या कोटी कोणाच्या मापांची बेरीज किती असते, 90° या दोघांच्या मापांची बेरीज 90° आहे. आता आपण काय करायचं आहे, या 60 मधून दुसरे 60 वजा करूया. 60° अधिक एक्स वजा 60° आणि
बरोबर इथं 90 अंश वजा 60 अंश म्हणजे इथून 60 वजा केले. आता या 60 मधून हे 60 वजा झाले, एक्स उरले, एक्स बरोबर 90 अंश साठी गेले 30 अंश उरले. 60 अंश मापाच्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती येणार आहे, 30 अंश येणार आहे. आता कोटी कोणावर आधारित आपल्याला आणखी एक उदाहरण असं विचारलं जाईल, आपल्याला आलं पाहिजे ते बघा. ए अधिक 15 एक आहे, हा एक कोण दिलाय, व 2A या इतक्या अंशाचा एक कोण दिलाय, हे एकमेकांचे प्रश्न कसा आहे बघा. ए अधिक 15 अंश व 2A अंश हे एकमेकांचे कोटिकोन आहे, तर प्रत्येक कोणाचे माप किती. आपल्याला कोटिकोन एकमेकांचे असले की दोघांची बेरीज किती येते माहित आहे, 90 असते, म्हणून या दोघांची बेरीज करूया. ए अधिक 15 अधिक 2A म्हणजे या दोघांची बेरीज किती आली पाहिजे, 90 अंश आली पाहिजे, कारण दोन कोटिकोनांच्या मापांची बेरीज 90 असते, म्हणून हे 90 आपण घेतलं. आता यांची बेरीज 90 येते म्हणजे आपल्याला ए आणि बी ए ची किंमत काढायला सोपं जाईल. आता कसं उकल काढायची, याची आपण गेल्या वर्षी 6वीला उकल कसं काढायचं शोधलेला आहे आपण, अभ्यास केलेला आहे त्याचा. आता इथं 1A इथं 2A या दोघांची पहिल्यांदा बेरीज करून घेऊया. 3A अधिक 15 बरोबर 90 अंश. आता इथं काय करायचं आपल्याला माहित झालेलं आहे, कसं करायचं की आपल्याला ह्या अधिक 15 मध्ये वजा 15 केले पाहिजेत आणि इथून सुद्धा वजा 15 म्हणजे 3A अधिक 15 वजा 15 बरोबर हे 15 घालवण्यासाठी आपण वजा केलं, म्हणून इथून सुद्धा आपल्याला ते वजा करावं लागणार. आपल्याला आता इथं 3A अधिक 15 वजा 15 बरोबर 90 वजा 15 म्हणजे इथून 15 घालवले म्हणून इथं पण घालावं लागले, म्हणजे या 15तून हे 15 गेले, म्हणजे 3A बरोबर किती उरले, 90 हून 15 गेले 75 उरले. आता हे 3A आहे, इथं आपल्याला 3A गुणाकाराचा संबंध याला भागूया, 3A ला 3ने भागूया, म्हणून 75 ला सुद्धा 3 ने भागावं लागेल. आता किती आलं, 3A गेलेला आहे 75, ए ची किंमत किती आलेली आहे 25. आता इथं याच्यात संख्या भरून बघायची, म्हणजे आपल्याला ते प्रत्येक कोणाचं माप मिळेल. पहिल्या कोणाचं माप किती होतं, ए अधिक 15. आता ए ची किंमत माहित झाली, 25 आली, 25 अधिक 15 बरोबर किती आलं, 25 आणि 15 40, म्हणजे पहिल्या कोणाचं माप 40 अंश आहे. आणि इथं 2A दिलं होतं, 2A याचा अर्थ 2 गुणिले ए ची किंमत 25 बरोबर 50 आले, म्हणजे आले का बघा बरं, 40 आणि 50 दोन्हीच्या मापांची बेरीज 90 येते, त्याचा अर्थ हे वाक्य बरोबर आहे आणि आपली किंमत बरोबर निघालेली आहे. अशी उदाहरणं तुम्हाला कोटिकोनांची सोडवता आली पाहिजे. यावरून तुम्ही सराव संच 16 उदाहरणे सोडवून पहा, आणखी उदाहरणं स्वतः तयार करा आणि असं कोटिकोनाविषयी सिद्ध करून घ्या की ते कोटिकोन आहेत.